काँग्रेसचे उमेदवार सत्यवान गवस यांनी जवळपास एक तप माटणे मतदारसंघातल्या लोकांसाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आणि काँग्रेसच्या हातचिन्हावर आघाडीच्या मतदारांकडून मिळणारी मतं त्यांना मिळून आपला उमेदवार निवडून येईल इतकी मतं नक्की मिळतील आणि आमचा उमेदवार पंचायत समिती सभागृहात बसेल असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी व्यक्त केला. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोडामार्ग कार्यालयात पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी प्रांतिक सदस्य बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रेमानंद नाईक, तालुकाध्यक्ष संतोष कुमार दळवी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव बोर्डेकर, संदीप गवस, उमेदवार सत्यवान गवस, बाळा धाऊसकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. निवडून येण्या इतकी मतं मिळतील आणि आमचे उमेदवार म्हणून आज सत्यवान गवस आहेत ते तुम्हाला उद्या सदस्य म्हणून या पंचायत समिती दोडामार्गच्या सभागृहामध्ये पाहायला मिळतील. मी आपल्या सर्वांना सुद्धा विनंती करेन आणि मी खरंच बोललं पाहिजे म्हणून बोलत नाही. वृत्तपत्रकार जे या जिल्ह्यातले जे कोण आहेत आणि आपणही आहात की त्यांनी खरं चित्रण हे लोकांसमोर किंवा वृत्तपत्रातून लोकांसमोर येईल याचीच दक्षता आजपर्यंत घेतली आहे. तसंच चित्रण आपल्याकडून यावं. मला माहिती आहे की संपूर्ण भारत देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जे काही सहन करावं लागतं जनतेला अनेक बाबी आहेत त्याच्यात त्याचा उल्लेख फक्त एवढा एका वाक्यात करायचा तर जन आक्रोश असा आम्ही काँग्रेस पक्षाने केला आणि आठवडा पण आम्ही जन आक्रोशच्या संदर्भातला पाळला होता महाराष्ट्रात. त्याची परिणिती अशी झाली की आपण जे रिझल्ट पाहिले विशेष करून नांदेड महानगरपालिकेचे हे निश्चित आमचे नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचं त्याच्यात योगदान आहेच. परंतु त्याबरोबर समविचारी पक्षांनी सुद्धा असा निर्णय घेतला किंवा मतदारांनी सुद्धा असा निर्णय घेतला की मतविभाजनाचा फायदा हा भाजपला होऊ नये आणि म्हणून एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काँग्रेसला यश मिळालेलं आपल्याला दिसलेलं आहे. आणि तोच प्रकार अगदी 2 दिवसापूर्वी गुजरातमध्ये ज्या निवडणुका झाल्या आहेत स्थानिक पातळीवरच्या तिथे पाहायला मिळालं. त्यामुळे जरी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपंचायत नगरपालिका या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरच्या म्हणून पाहिल्या जातात किंवा स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांवर किंवा स्थानिक उमेदवारावर अवलंबून असतात हे जरी खरं असलं तरी यावेळेला मात्र या प्रश्नाबरोबर राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरच्या प्रश्नांच्या बाबतीत किंवा सरकारच्या कारभाराबाबतीतला जो लोकांच्या मनामधला प्रक्षोभ आहे तो आम्हाला निश्चित फायदेशीर ठरेल असं मला तरी स्वतःला वाटतं. आणि म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आत्ताच आदरणीय सुरेशभाई पण त्यांच्या प्रकृतीच्या साठी म्हणून गोव्याला जावं लागतंय म्हणून ते गोव्याला जायला निघाले. परंतु सगळेच जण आता तालुका अध्यक्ष म्हणून स्वतः बाबी बोर्डेकर पण या ठिकाणी आमचे सगळे लोक एकसंघपणे या निवडणुकीमध्ये उतरतील आणि उतरले आहेत. 1 तारखेला शक्यतो आमचा विचार आहे की प्रचाराचा शुभारंभ हा केला जावा. त्यासाठी आम्ही दोन्ही पक्षाचे आमची काही नेतेमंडळी आहेत अर्थात या जिल्ह्यातली त्यांना बोलवून त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्याचा आमचा मनोदय आहे. आपलं या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने आम्ही जे काही कामकाज करणार आहोत किंवा लोकांपर्यंत आम्ही जे काही पोहोचवणार आहोत त्यासाठी आपल्याकडून प्रसिद्धी देऊन आम्हाला सहकार्य करावं अशी विनंतीसुद्धा मी या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या झाल्या या जिल्ह्यातल्या त्यावेळेला नुकतीच माझी निवड झालेली होती आणि मी एकटाच निवडून आलेलो होतो नियुक्त झालेलो होतो आणि माझी संघटना पूर्ण बांधली गेलेली नव्हती. त्यावेळेला मी असं जाहीर वक्तव्य केलं होतं की आज जरी मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केलेला नसला कारण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता त्यामुळे मी जरी तो निर्णय घोषित केला नसला तरी सुद्धा ज्यावेळी प्रसंग येईल त्यावेळेला पक्षीय चिन्हावर निवडणूक लढवताना जनता इथली या जिल्ह्यातली कोणासोबत आहे हे निश्चित दाखवून देईल असं मी वक्तव्य केलं होतं. त्याचाच हा भाग आहे आणि आत्ताच आमचे तालुका अध्यक्ष म्हणाले तसं ही एक संधी आहे काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा आणि काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या मतदारांना सुद्धा की आम्ही आजही काँग्रेस पक्षासोबत आहोत हे दाखवण्याची. आणि विशेष करून या तालुक्यामध्ये किंवा आता या उमेदवारी निवडीच्या बाबतीमध्ये सुद्धा तालुका अध्यक्षांसोबत किंवा त्याही पुढे एक पाऊल ठेवून आमचे या ठिकाणून जे प्रांतिक सदस्य म्हणून गेलेले आहेत बाळ गावडे
चंद्रकांत गावडे आणखी जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्या मेहनतीचं हे फळ आहे असं मी समजतो. आणि त्यांनी निश्चितपणाने एक उत्तम असा कार्यकर्ता हा भाजपमधला म्हणून सत्यवान गौसांना शोधून काढलं आणि त्यांना आपल्या पक्षाची उमेदवारी दिली जावी असा आग्रह झाला आणि म्हणून मला खात्री आहे की हा विजय आमचा निश्चित आहे. मला वाटतं याचं उत्तर ते उपरोधिक होतं का काय होतं याचं उत्तर दलवाई साहेबच देऊ शकतील. माझा काही वैयक्तिक असा विषय नाही आहे. जिथपर्यंत काँग्रेस पक्षाचा विषय आहे या जिल्ह्यातला, मी असं वक्तव्य प्रत्येक ठिकाणी केलं आहे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर की वैयक्तिक माझं एखाद्याशी जुळत नसेल किंवा मनोमिलन माझं झालेलं नसेल तरीसुद्धा पक्षाला आवश्यक असेल तर असा कुठलाही कार्यकर्ता हा मला पाहिजे, अध्यक्ष या नात्याने मला पाहिजे. त्यामुळे अन्य कोणीही येत असेल, अगदी राणेसाहेब असू देत किंवा अन्य कोणी असू देत, येत असेल तर त्या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जर काही निर्णय घेतला गेला तर त्याचा आम्ही कार्यकर्ता म्हणून स्वागत असतो. त्यामध्ये कुठेही आघाडी झाली नसली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची, तरीसुद्धा दोडामार्गमध्ये ती आघाडी झालेली होती आणि त्यातून बऱ्यापैकी यशसुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं होतं. दुर्दैवी निधनामुळे, या मतदारसंघातल्या उमेदवाराच्या दुर्दैवी निधनामुळे ही जागा रिक्त झाली आणि आम्ही आता त्या पोटनिवडणुकीमध्ये आमचे उमेदवार उभे केलेले आहेत. विशेष करून या भागात असं बघायला मिळालं की काँग्रेस पक्षाचे, विशेषतः मूळ काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते बहुसंख्य कार्यकर्ते अगदी राणेसाहेबांनी स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यानंतर सुद्धा पक्षासोबत राहिलेले आहेत आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे. त्यामुळे तोच प्रकार हा या निवडणुकीमध्ये होईल की जी मतं पूर्वी पडलेली आहेत त्यावेळेला आमच्या उमेदवारांना, त्यावेळेच्या उमेदवारांना पडलेली मतं ही 600 जास्त होती आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव आहे. त्या मतामध्ये आता निश्चित वाढ होईल कारण कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो, त्याला पक्ष नसतो असं मानणाऱ्यापैकी मी स्वतः एक कार्यकर्ता आहे. आणि तसंच सत्यवान गवस हे ज्या पक्षामध्ये काम करत होते त्या पक्षामध्ये ते खरे कार्यकर्ते होते, पदासाठी मिळवणारे कार्यकर्ते सुद्धा असतात आणि आहेत हेही मान्य केलं पाहिजे. परंतु ते तसं काही नव्हते, उलट त्या पक्षात सुद्धा त्यांच्यावर अन्याय झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि म्हणून मला विशेष कौतुक माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि इथल्या स्थानिक नेत्यांचं वाटतं की अशा वेळेला हा नवीन मी जुना हा प्रकार न करता निवडून येण्याची पात्रता, इलेक्टिव्ह मेरिट ज्याला म्हणतात, त्या इलेक्टिव्ह मेरिटचा विचार करून सत्यवान गवसांना काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी द्यावी म्हणून माझ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सांगितलं आणि म्हणून मला त्यांचं निश्चित कौतुक आहे. आणि तोच एक जोर म्हणा किंवा तोच तीच एक ताकद या निवडणुकीमध्ये उपयोगाला येईल. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची धुरा जी माननीय दीपकबाई सॉरी विकासबाई पुढे नेत आहेत, त्यांचं एक समर्थ नेतृत्व आम्हाला पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळालेलं आहे आणि ही एक संधी मिळाली आम्हाला की पोटनिवडणूक मिळाली. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपलं काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र आणणं आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र करून सामाजिक चळवळ उभी करून जे सत्यवान गोसारखे जे कार्यकर्ते तळागाळातील कार्यकर्ते आहे त्यांच्यावर जो अन्याय होतो पक्षाच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी डावलं जातं, अशा तळागाळातील कार्यकर्त्यांना शोधून काढून त्यांना पुढे पक्षाच्या वतीने आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने संधी द्यावी या एका प्रामाणिक हेतूने आम्ही सर्व आमचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी प्रेमानंद देसाई वगैरे सर्व आम्ही मित्र काम करत आहोत. त्याच्यात आम्हाला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे, त्यांना पूर्णपणे बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार.